अध्याय पाचवा अष्टावक्र उवाच अनंत तू संगरहित तू शुद्ध साक्षी तत्व जनका मन इंद्रियांसी त्यागत मुक्त भावे विश्व उद्भवते मनात जसे बुडबुडे सागरात म्हणून हो ऊन मनातीत हो मोक्षासी प्राप्त जे जग असे भासत ते नाहीच बा अस्तित्वात जसा सर्पाभास दोरीत तैसा ब्रह्मी विश्वाचा आभास घेता उमजून मन संमोहनता निसमत्वात राहता जनका प्रकटते ब्रह्ममयता विरता मन इति श्री अष्टावक्र गीतायां पंचमं प्रकरणं समाप्तम्।